आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सीमा भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये असलेल्या राखीव कोट्यासाठी कर्नाटक सरकारकडून बॉर्डर सर्टिफिकेटची गरज असते. कोणकोणताही शासकीय आदेश व जी आर नसताना निपाणी आणि चिकोडी तहसीलदार सदरचा दाखला देण्यासाठी मराठी व इतर भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अडचणीत अनुपाहत होते. अनेक पालक व विद्यार्थी यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून निवेदने दिली, तरीही चालढकल झाल्याने जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी जिल्हा पंचायत बैठकीमध्ये सदर बॉर्डर सर्टिफिकेटचा मुद्दा उचलून धरला व सभागृहामध्ये ठिय्या आंदोलन करून आपला मराठी बाणा दाखवताच जिल्हा पंचायतीचे चीफ सेक्रेटरी डॉक्टर के व्ही राजेंद्र यांनी विद्यार्थ्यांना बॉर्डर सर्टिफिकेटचे देण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. उगळे यांच्या या धाडसाचं आता सीमा भागात मोठं कौतुक होत आहे. Yeah.